पुण्यातील पंचशील बौद्ध विहार बनले घाणीचे साम्राज्य. हिंगोली शहरालगत असलेल्या खटकाळी बायपास या ठिकाणी मोजे कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे मागील 20 वर्षांपूर्वी लेआउट मध्ये प्लॉटिंग पडले आहेत. त्या प्लॉट मध्ये बौद्ध समाजासाठी त्रिरत्न बुद्ध विहारासाठी जागा आरक्षित असून सुद्धा या ठिकाणचा विकास पाहिजे तसा झाला नाही. या बौद्ध विहाराच्या बाजूला सुमारे 100 ते 150 घर वास्तव्यास आहेत, परंतु या विहाराच्या जागेत घाणीचे पाणी साठले आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे. याकडे ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांनी लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीला येणाऱ्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रहारचे जिल्हा संघटक विलास आघाव व ग्रामस्थांनी दिला आहे. बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते. हिंगोली शहरालगत असलेल्या खटकाळी बायपास या ठिकाणी मौजे कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारं पंचशील नगर या ठिकाणी 20 वर्षापूर्वी लेआउट म्हणजे प्लॉटिंग पडलेली आहे, आणि याच लेआउटमध्ये ओपन पेस जागा त्रिरत्न बौद्ध विहार या ठिकाणी आरक्षित आहे. आणि मागील 15 वर्षापासून या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध विहार या बौद्ध विहाराची जागा ही आरक्षित असून सुद्धा मागील 15 वर्षापासून अद्यापपर्यंत या त्रिरत्न बौद्ध विहाराचा अद्यापपर्यंत विकास झाला नाही. खरं पाहिलं तर या बौद्ध विहाराच्या बाजूला जवळपास 100 ते 125 कौटुंबिक घरं या ठिकाणी कौटुंब वास्तव्याला आहेत, परंतु या बौद्ध विहाराच्या आरक्षित जागा जर बघितली आपण तर अत्यंत म्हणजे या आपण जर या जागेमध्ये जर मोकळ्या जागेमध्ये बघितलं तर जवळपास एक तरी माणूस या खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये आणि घाणीमध्ये बुलड्याशिवाय राहत नाही. ही दैनंदिन अवस्था इथलची स्थानिक ग्रामपंचायत असलेली कारवाडी यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आहे. आणि वारंवार इथलच्या नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकारी माझे ग्रामसेवक तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना वारंवार अर्जाद्वारे आणि तोंडी या ठिकाणी तक्रार नोंदवली असून सुद्धा अद्यापपर्यंत 10 ते 15 वर्षापासून यांची दखल घेतलेली नाही. मी एवढाच या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो, जर येणाऱ्या काळात या त्रिरत्न बौद्ध विहार पंचशील नगर या ठिकाणचा जर विकास न झाल्यास येणारा काळ हा अत्यंत तीव्र भावनेतून येथील स्थानिक नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्ष असो किंवा इतर संघटना असो यांच्या माध्यमातून संबंधित पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कारवाडी यांना सामोरे जावं लागेल असा मी इशारा देतो. लवकरात लवकर याचा जर सोक्षमोक्ष न लावल्यास समोरचे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हिंगोली यांची असेल. तसेच तुम्ही विकास करा किंवा न करा, परंतु हा सध्या जे पावसाळा चालू आहे आणि हिवाळा तोंडावर आहे याच्या माध्यमातून इथे जवळपास 5 ते 6 फूट पाणी साचलेलं आहे आणि इथं रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि ह्या रोगराईमुळे इथलचे जवळपासचे जे नागरिक राहणार आहेत यांना यांच्या मुलाबाळांना आणि वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर रोगांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आणि ही रोगराई जी वाढत आहे याचे कृपा आशीर्वाद फक्त पंचायत समिती हिंगोली आणि ग्रामपंचायत कारवाडी नगर ग्रामसेवक व इतर आपले सरपंच असतील किंवा प्रतिनिधी असतील यांच्या आशीर्वादाने होत आहे.